दरम्यान आज येवल्यात छगन भुजबळांनी शक्ती प्रदर्शन केलंय. रस्त्याच्या दुतर्फा यावेळेला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळाली. आज छगन भुजबळ स्वतःच्या मतदारसंघात येवल्यात होते. कॅबिनेट मंत्रीपदी छगन भुजबळ यांनी शपथ घेतल्यानंतर शुक्रवारी व्यास ते आपल्या येवला या मतदारसंघामध्ये आलेले असताना यावेळी ठिकठिकाणी समर्थकांनी भुजबळांचे स्वागत केलंय. अंगणगाव येथे 200 किलोचा हार भुजबळांना घालण्यात आला. जेसीबीच्या सहाय्यानं भुजबळांवर फुलांचा वर्षाव करत भव्य रॅली देखील काढण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांसह भुजबळ समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भुजबळांनी महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन देखील केलं. कॅबिनेट मंत्रीपदी छगन भुजबळ यांनी शपथ घेतल्यानंतर आज ते पहिल्यांदाच आपल्या येवल्यातील मतदारसंघात आले. आपण बघू शकता की अक्षरशः जेसीपीच्या सहाय्याने फुलांचा वर्षाव करत भुजबळांचे स्वागत करण्यात येत आहे. आपण बघितलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी भुजबळ समर्थक उपस्थित असून जवळपास 15 जेसीपीच्या सहाय्याने भुजबळांवर फुलांचा वर्षाव करण्यात येत आहे. तसेच 200 किलोचा हार देखील यावेळी भुजबळांना स्वागत करून घालण्यात आला आहे. एकूणच बघितलं तर पहिल्यांदाच भुजबळ हे आपल्या मतदारसंघात मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आल्यानंतर समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं आहे. नरेंद्र वटाव, जे महाराष्ट्र न्यूज. यावेळी छगन भुजबळ यांनी देखील प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ऐकूया. शक्ती प्रदर्शन कुणासाठी आणि कशाला करायचं आहे? एक आहे की येवल्याला बऱ्याच दिवस झाले, गेलोच नाही आहे. खरं म्हणजे 8-10 दिवसाने एक दिवस येवल्याला असतोच.